मकर संक्रांतीत तिळगुळाच्या गोडव्यासह पतंगबाजीची धूम पाहायला मिळते. संक्रांतीला आकाशात सर्वत्र दिसतात त्या पतंगी. या पर्वाला पतंग उडवण्याचा आनंद देण्यासाठी शहरातील साबणपुरा रहिवासी हाजी जमील अहमद हे मागील 4 पिढ्यांपासून पतंग बनविण्याचा व्यवसाय करीत आहेत. पतंग बनवणे हे साधे काम नाही, तर ती एक प्रकारची कारागिरी आहे. त्याला अनेक प्रकारची सामग्री लागते. एका दिवसात एक कारागीर जवळपास 1000 पतंग बनवण्याचे काम करतात. तर संपूर्ण विदर्भासह मध्य प्रदेश छिंदवाडा या ठिकाणी पतंगांची मागणी आहे. मकर संक्रांतीनिमित्त विविध आकाराच्या पतंगी तयार करण्यात आल्या असून अगदी नेत्यांच्या फोटोपासून ते स्पायडरमॅन, चांदतारा, पुष्पा, पतंगीचा बोलबाला दिसून येत आहे. अभी जो बच्चों की चॉइस के हिसाब से पतंग बन रही है. जैसे बच्चों को स्पाइडरमैन पसंद है, चांदतारा पसंद है, कोई बोलता रॉकेट होना. अभी देशभक्ति के हिसाब से आई लव इंडिया है, तिरंगा है और मोदी जी भी है साथ में. अभी अपन जो पतंग बनाते वो खासतौर से अमरावती के नाम से पतंग मानी जाती है. जो अमरावती की जो पतंग रहती है नीचे साइड से गोल रहती है और हर जगह जो भी पतंग बनती है वो चौरस पतंग रहती है. ये जो गोल पतंग नीचे से रहती है ना तो उड़ाने बहुत आसान रहती, इसलिए इसकी ज़्यादा डिमांड रहती है. लोग छिंदवाड़ा MP में इधर बहुत सारे गाँव हैं जो अमरावती पतंग को पसंद करते. इधर छिंदवाड़ा, अकोला, नागपुर, इधर जो भी